आता एक मोठी अपडेट समोर येते आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राजकीय तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना गृह विभागाने केल्याची माहिती ही समोर येते आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. मागील 9-10 महिन्यांपासून सुरू असलेली जी सुनावणी होती त्याविषयीचा निकाल आज येणार आहे आणि त्यामुळे राजकीय पेच निर्माण होऊ शकतो, राजकीय तेढ निर्माण होऊ शकते आणि त्याचमुळे आता पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना गृह विभागाने दिल्याची माहिती समोर येते आहे. तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर राजकीय व्यक्तींसाठी आणि शिवसेनेचा जो शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच हे आदेश दिल्याची माहिती समोर येते आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्राची, काय सांगाल, आज महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, राजकीय वर्तुळासाठी सुद्धा तो दिवस महत्त्वाचा आहे आणि अशामध्ये राजकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचं कळतंय. काय अपडेट्स? सत्ता संघर्षाची सुनावणी जी गेल्या अनेक दिवस सुरू आहे त्याचा निकाल आज येणार आहे आणि यामधली एक शक्यता आहे की जर हे प्रकरण अध्यक्षांकडे सोपवलं गेलं नाही, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, तर पात्रतेची कारवाई होते आहे का आणि मग त्या आमदारांच्या बाबतीमध्ये तिथून पुढे सरकारच्या बाबतीमध्ये पर्यायांनी नेमकं काय पुढे घडामोडी करतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण सगळे राजकीय जे पक्ष आहेत, गट आहेत, निदर्शनं होऊ शकतात वेगवेगळ्या ठिकाणी, काही आंदोलनं होण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी दोन्ही गट जर आमने सामने आले तर काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता नेहमीच्या प्रक्रियेप्रमाणे जेव्हा काहीही महत्वाचा निर्णय येणार असतो किंवा महत्वाच्या घडामोडी घडणार असतात त्यावेळेला गृह विभागाकडनं अशा सूचना जारी केल्या जातात. त्याच पद्धतीने आजही संपूर्ण राज्यामध्ये सतर्कता राहण्याच्या, वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त राहण्याच्या सूचना गृह विभागाकडनं जारी करण्यात आलेल्या आहेत. शहरांमध्ये अनेक ठिकाणी कालपासूनच मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला गेलेला आहे. आजही तीच परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि कुठेही कुठलीही निदर्शनं, आंदोलनं किंवा मोर्चे, मेळावे अशा कोणत्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाऊ शकतात. निश्चितच प्राची, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीचे आणखी अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान काउंटडाऊन सुरू झाला आहे सत्ता संघर्षाच्या निकालाचं आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी सुद्धा घेतली जाते आहे. पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असल्याची माहिती समोर येते आहे.